आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या पूजनाचं भक्तीचं पर्व. पंढरीची वारी करणारे लाखो भाविक आहेत. महाराष्ट्राचं सांस्कृतिक आध्यात्मिक पर्व म्हणजे ही वारी. भूवैकुंठ पंढरीला प्रत्येक जण जाऊ शकत नाही ते भाविक स्थानिक मंदिरांमध्ये विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. अमरावतीच्या दहिसात येथील विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या संख्येनं दर्शनाला गर्दी केली. एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात सजावट करण्यात आली. तुळशी मंजिरी विठुरायाला प्रिय आहेत. तुळशीचे हार मंजिऱ्या वाहून भाविक नतमस्तक झाले. पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणावर प्रत्येक जण डोकं ठेवू शकतो अशी तेथील महती आहे. दहिसातीतील हे विठ्ठल मंदिर हमाल महाराजांनी स्थापन केलेलं आहे. या मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलंय. पटवीपुरा येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचं प्रसिद्ध मंदिर आहे. येथेही भाविकांनी दर्शनाला गर्दी केली. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते तर याच एकादशीपासून देव झोपतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. पंढरपूरच्या पांडुरंगाचा महिमा संतांनी सांगितला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा असे हे संत विठुरायाचे भक्त नव्हेत तर लेकरं म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांना अंगाखांद्यावर खेळणाऱ्या लेकुरवाळ्या विठुरायाच्या चरणी सिटी न्यूज चॅनेल परिवाराचा प्रणिपात. आषाढी एकादशीचा उपवास हा घरोघर केला जातो. लहान मोठा वृद्ध सारेच हा उपवास करतात. आषाढी एकादशीला घरी स्वयंपाकासाठी चूलच पेटत नाही, त्यामुळे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपवासाचे जिन्नस विक्रीला असतात. बाजारपेठेत खव्याची शिंगाड्याची जिलबी विक्रीला आहे. साबुदाण्याची खिचडी, पॅटीस असे उपवासाचे पदार्थ आषाढी एकादशी निमित्त दुकानांमध्ये विक्रीला दिसत आहेत.